एक्झाम्पल 15 काय सांगतं, लॉग ऑफ, परत लॉग ऑफ आहे, हे लॉग ऑफ अगेन ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर रूट आहे आणि 1 मायनस साईन एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स. या प्रॉब्लेमला जर डायरेक्टली यूज केलं तर लॉग एफ ऑफ एक्स अप्लाय करता येतो, पण परत मी आधी सांगितलं होतं हे किचकट होतं कसं, तर आधी त्याला 1 अपॉन एफ ऑफ एक्स यूज केला असता, त्यानंतर रूटला डबल एकदा डिफरन्शिएट केलं असतं, परत त्याला कोशंट रूल अप्लाय केला असता, अशा स्टेप स्टेप खूप लॉंग होतात. ओके, सो अशा वेळेस मी आधी सांगितलं होतं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स असो की लॉगॅरिथमचे रूल्स असो किंवा एक्सपोनंटचे रूल असो, काय करायचं, लॉग ऑफच्या ब्रॅकेटमध्ये जे असतं तर त्या ठिकाणी एकतर ट्रिग्नॉमेट्रीचे रूल अप्लाय होतात किंवा लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय होतात. ओके, ऑलवेज रिमेंबर दॅट. ओके, हे दोन फॉर्म्युले यूज करून आपण त्याला सिम्पल फॉर्ममध्ये आधी कन्वर्ट करायचं आणि त्यानंतर त्याला डिफरन्शिएट करायचं स्टँडर्डनुसार. ओके, सो त्यासाठी काय करायचं, ही जी टर्म आहे मी या टर्मला एकदम सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो आधी, फक्त मी ही टर्म म्हणजे हा ब्रॅकेट सॉल्व्ह करणार आहे, त्यानंतर आपण त्याला त्या प्रॉब्लेममध्ये पुटअप करू, नंतर सॉल्व्ह करूया. ओके, म्हणजे जे प्रॉब्लेम दिलेला आहे त्याला मी आधी इक्वेशन 1 देतो आणि नंतर सॉल्व्ह करतो. 11th स्टँडर्डमध्ये आपण 1 मायनस साईन एक्स आणि 1 प्लस साईन एक्सला कसं सॉल्व्ह करायचं हे बरेच कॅल्क्युलेशन घेतलेले आहेत ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स या चॅप्टरमध्ये. सो त्यासाठी काय करूयात, पहा ती जी टर्म आहे ती मी आधी बाहेर घेतो 1 मायनस साईन एक्स आणि 1 प्लस साईन एक्सला. ओके, आणि या टर्म्सला मी सिम्पल फॉर्ममध्ये यूज करतो. ओके, याचा सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक एक कॅल्क्युलेशन्स कसे होतात ते पाहूयात. हे सगळे कॅल्क्युलेशन 11th स्टँडर्डमध्ये कम्प्लिटेड आहेत. ओके, सो 1 लिहिता येतं बाय फंडामेंटल आयडेंटिटी. फंडामेंटल आयडेंटिटी माहीत आहे, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. त्यासाठी मी असं घेतो त्याला. ओके, साईन स्क्वेअर मीन्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, म्हणजेच या ठिकाणी थिटा नसून एक्स आहे म्हणून मी एक्स घेतो. कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साईन स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, ही फर्स्ट टर्म आहे. आणि मायनस जो साईन एक्स आहे, मी याला हाफ अँगल फॉर्म्युला यूज करतो, त्याचा फॉर्म्युला असतो साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2, पण या ठिकाणी थिटा नसून एक्स आहे म्हणून मी फॉर्म्युला एक्समध्ये यूज केला. ओके, आफ्टर दॅट सेम फॉर्म्युला यांच्यासाठी अप्लाय होतो, म्हणजे 1 इज अगेन रिटन ॲज बाय फंडामेंटल आयडेंटिटी, इट इज कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साईन स्क्वेअर एक्स बाय 2. पाहूयात कसे कॅल्क्युलेशन होतात. मायनस मध्ये प्लस आहे सो प्लस लिहितो, इट इज 2 टाइम्स साईन एक्स बाय 2 इंटू इट इज कॉस एक्स बाय 2. याला आपण फॉर्म्युला यूज करू शकतो, एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणतात. ए स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए बी प्लस इट इज बी स्क्वेअर. ओके, फॉर्म्युले आठवत असेल तर पाहूया, या ठिकाणी मी एक्सपान्शन करून लिहितो किंवा व्यवस्थित लिहितो मग तुमच्या लक्षात येईल. त्याला असं लिहितो मी कॉस स्क्वेअर ऑफ एक्स बाय 2 मायनस 2 टाइम्स ही टर्म घेतो कॉस एक्स बाय 2 इंटू इट इज साईन एक्स बाय 2. ओके, इंटू प्लस इट इज साईन स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, म्हणजे हे एक प्रकारे एक्सपान्शन फॉर्म्युल्यासारखं तयार होतं. डिवायडेड बाय किती, तर तसंच कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, ही टर्म आधी घेतो प्लस 2 टाइम्स साईनच्या आधी कॉस लिहितो 2 टाइम्स कॉस एक्स बाय 2 इंटू इट इज साईन एक्स बाय 2. ओके, प्लस अगेन इट इज साईन स्क्वेअर एक्स बाय 2 ला लिहिता येतं, तसंच इट इज साईन स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, या दोन्ही फॉर्म्युल्यांचा विचार केला तर एक्सपान्शन फॉर्म्युले आठवत असतील. ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर काय होतो, तो ए मायनस बीचा होल स्क्वेअर, आणि या ठिकाणी ए प्लस बीचा होल स्क्वेअर, म्हणजे मी फॉर्म्युला यूज करतो कॉस एक्स बाय 2 मायनस साईन एक्स बाय 2. ओके, डिवायडेड बाय याचा स्क्वेअर. ओके, अगेन डिवायडेड बाय कॉस एक्स बाय 2. ओके, प्लस साईन एक्स बाय 2 म्हणजे ए प्लस बीचा होल स्क्वेअर. अशा पद्धतीने त्याला यूज करता येतं, मीन्स इट इज 1 मायनस साईन एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स, इथपर्यंत मिळाला. आता काय करायचं, तर हे ब्रॅकेट सगळं स्क्वेअर रूटमध्ये आहे म्हणून स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. मग दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअर रूट घेतला समजा, तर दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतल्यामुळे काय होईल, ही टर्म रूटमध्ये येईल म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये येईल आणि यांचे स्क्वेअर रूट निघून जातील. मीन्स धिस कॅन बी रिटन ॲज देअरफोर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड मीन्स वी गेट इट ॲज 1 मायनस साईन एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स. ओके, 1 मायनस साईन एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स दॅट इज इक्वल्स टू, यांचे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाले तर टर्म्स एवढीच उरते, इट इज कॉस एक्स बाय 2 मायनस साईन एक्स बाय 2 डिवायडेड बाय कॉस एक्स बाय 2 प्लस साईन एक्स बाय 2.
अशी टर्म उरते ओके। आणि नंतर या टर्मला आपण सॉल्व केलं होतं डिवाइडिंग बोथ द साइड्स किंवा डिवाइडिंग दिस टर्म बाय कॉस एक्स बाय टू, पूर्ण टर्मला कॉस एक्स बाय टू ने डिवाइड केलं होतं म्हणजे ओके डिवाइड आर एच एस फक्त आर एच एस घेतो ओके डिवाइड आर एच एस बाय कॉस एक्स बाय टू पूर्ण टर्मला जर कॉसने डिवाइड केलं तर काय होईल कॅल्क्युलेशन्स कॉस एक्स बाय टू अपॉन कॉस एक्स बाय टू कॅन्सल होतील वन उरेल साईन अपॉन कॉस मीन्स ते असं मिळेल साईन एक्स बाय टू डिवायडेड बाय कॉस एक्स बाय टू असं होईल अगेन डिवायडेड बाय कॉस अपॉन कॉस अगेन गेट कॅन्सल प्लस साईन एक्स बाय टू अपॉन कॉस एक्स बाय टू असे त्याचे कॅल्क्युलेशन्स होतील। आठवतात फॉर्मुले, हे फॉर्मुले तुम्हाला लक्षात पाहिजे। आफ्टर दॅट वन मायनस साईन अपॉन कॉस टॅन असतो फक्त अँगल सारखा पाहिजे तर अँगल सारखा आहे अँगल कितीचा आहे एक्स बाय टूचा आहे मीन्स वन मायनस इट इज टॅन एक्स बाय टू डिवायडेड बाय वन प्लस टॅन ऑफ एक्स बाय टू असा आहे तो ओके अशा पद्धतीने तो रूल येतो वन मायनस टॅन एक्स बाय टू अपॉन वन प्लस टॅन एक्स बाय टू अशा पद्धतीने। आता आफ्टर दॅट काय करायचं आहे की वन मायनस टॅन एक्स बाय टू वन प्लस टॅन एक्स बाय टू अशा पद्धतीने मिळाल्यानंतर याला आपण परत एकदा कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यूज करू शकतो। आपल्याकडे हा एक फॉर्म्युला आहे किंवा हा एक रूल आहे की टॅन फाय बाय फोर ही व्हॅल्यू होती इट इज इक्वल्स टू वन। मग या ठिकाणी मी काय करतो या टर्म्सला टॅन फाय बाय फोर इज इक्वल्स टू वन ही यूज करतो वनच्या ऐवजी व्हॅल्यू मीन्स कसं होईल हा वन मी देऊ शकतो या ठिकाणी सॉरी या वनला असंच राहू देऊया टॅन फाय बाय फोर आपण या वनची किंमत यूज करणार इट इज टॅन फाय बाय फोर म्हणजे 45 डिग्री ओके टॅन 45 ची किंमत वन असते म्हणून टॅन 45 मी म्हणजेच रॅडियनमध्ये लिहितो टॅन फाय बाय फोर मायनस हे टॅन एक्स बाय टू सुद्धा जसेच्या तसंच डिवायडेड बाय हा वन प्लस ॲज इट इज याला डि मल्टिप्लायला काहीच नाही आहे म्हणजेच वन असतो मीन्स म्हणजे मी असं लिहितो वन इंटू टॅन एक्स बाय टू वन इंटू टॅन एक्स बाय टू यासाठी की या ठिकाणी आपल्याला टॅन फाय बाय फोरची ॲडजस्टमेंट करायची आहे काय होईल मग वनची किंमत मी पुट करतो टॅन फाय बाय फोर इंटू इट इज टॅन एक्स बाय टू असा एक रूल होता आपल्याकडे इट इज टॅन ए मायनस टॅन बी अपॉन वन प्लस टॅन ए इंटू टॅन बी हा जर रूल आपण अप्लाय केला टॅन ए मायनस टॅन बी अपॉन वन प्लस टॅन ए टॅन बी हा ट्रिग्नॉमेट्रीमध्ये रूल आहे मी सांगितलं होतं कंपाऊंड अँगल फॉर्म्युलेसुद्धा प्रिपेअर करा म्हणून तर फॉर्म्युले प्रिपेअर केले असते तर याला लिहिता येतं टॅन ऑफ ए मायनस बी तर सध्याच्या प्रॉब्लेममध्ये टॅन ऑफ ए बी म्हणजेच कोण ए इज फाय बाय फोर बी इज एक्स बाय टू म्हणजे टॅन ए मायनस टॅन बी अपॉन वन प्लस टॅन ए टॅन बी इज टॅन ए मायनस बी ए मायनस बी म्हणजेच काय फाय बाय फोर मायनस एक्स बाय टू ओके। तर आता हे सगळं कॅल्क्युलेशन मिळालं आपल्याला या ब्रॅकेटमधल्या टर्मचं म्हणजे रूट वन मायनस साईन एक्स अपॉन वन प्लस साईन एक्स ची किंमत मिळाली टॅन फाय बाय फोर मायनस एक्स बाय टू अजून प्रॉब्लेम संपलं नाही फक्त आपण हे ब्रॅकेटला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं अजून डिफरन्शिएट करायचं बाकी आहे। तर तुम्हाला जर हे कॅल्क्युलेशन्स डायरेक्टली येत असतील तर तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट स्टेप लिहिल्या तरीसुद्धा चालतात कारण हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत हे 11th स्टँडर्डमध्ये आपण लर्न केलेले आहेत ऑलरेडी म्हणून डायरेक्टली तुम्ही थोडे थोडे स्टेप रिमूव जरी केल्या तरीसुद्धा चालतात मी सगळे फॉर्म्युले विथ फॉर्म्युले तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे। सो टॅन फाय बाय फोर मायनस इट इज एक्स बाय टू इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ दिस ब्रॅकेट ओके। मग ही व्हॅल्यू आपण पुट करणार आहे त्या ठिकाणी ही व्हॅल्यू तिथे पुट करा आणि प्रॉब्लेमला डिफरन्शिएट करा ओके। सध्या हे जे एक्झाम्पल आहे पहा रूट वन मायनस साईन एक्स आणि वन प्लस साईन एक्सची किंमत तुम्हाला मिळेल टॅन फाय बाय फोर मायनस एक्स बाय टू देअरफोर वी पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन वन मग असं मिळेल इट इज लॉग ऑफ इट इज टॅन ऑफ ओके इट इज फाय बाय फोर मायनस एक्स बाय टू हा अँगल आहे त्या टॅनचा ओके म्हणजे एक प्रकारे हे फंक्शन तयार झालं लॉग एफ ऑफ एक्स सारखं। आता आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो म्हणून मी डिफरन्शिएट करतो या पूर्ण फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू एक्स देअरफोर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ओके काय होईल डीवाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे इट इज लॉग ऑफ ओके इट इज टॅन ऑफ इट इज फाय बाय फोर मायनस एक्स बाय टू असं फंक्शन आहे ओके। सर लॉग ऑफ मीन्स हे आउटर फंक्शन आहे या आउटर फंक्शनला डिफरन्शिएट करा त्यानंतर लॉग एफ ऑफ एक्स सारखं असल्यामुळे त्याला असं डिफरन्शिएट करता येतं पाहूयात काय होईल इट इज लॉग ऑफ एफ ऑफ एक्स आहे मीन्स इट इज वन अपॉन एफ ऑफ एक्स तुम्हाला रूल शिकवायची गरज नाही आता
रूल पार्ट पाहिजे तुमचे. ओके, वन अपॉन एफ ऑफ एक्स मीन्स वन अपॉन टॅन किती, तर वन अपॉन टॅन पाय बाय फोर मायनस इट इज एक्स बाय टू इन टू इन टू त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्स म्हणजे टॅन आहेत, मीन्स इट इज डी डी एक्स ऑफ टॅन एफ पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू. मग इट जेस परत याच्या डेरिव्हेटिव्हने तुम्हाला मल्टीप्लाय करायचं आहे. परत हे टॅन एफ ऑफ एक्स सारखं आहे. टॅन एफ ऑफ एक्स मीन्स टॅन ऑफ हे ब्रॅकेट म्हणजे एफ ऑफ एक्स. मग टॅन एफ ऑफ एक्स सारखं आहे तर परत त्याला तो फॉर्म्युला अप्लाय करा टॅन एफ ऑफ एक्सचा. म्हणजेच मी आधी याला कन्वर्ट करतो. टॅनला लिहिता येतं वन अपॉन टॅनला लिहितात कॉट फाय बाय फोर मायनस एक्स बाय टू इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इज सेकस स्क्वेअर. सेकस स्क्वेअर एफ ऑफ एक्स, तर एफ ऑफ एक्स म्हणजेच किती आहेत फाय बाय फोर मायनस एक्स बाय टू इन टू तो जो एफ ऑफ एक्स आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला मल्टीप्लाय करावं लागतं. मग आता याच्या डेरिव्हेटिव्हने जर मल्टीप्लाय केलं आपण तर असं होईल इट इज डी डी एक्स ऑफ फाय बाय फोर मायनस एक्स बाय टू. आता फॉर्म्युला होतो कॉस अपॉन साईन. मी कॉसमध्ये सॉल्व करतो इट इज कॉस फाय बाय फोर मायनस एक्स बाय टू डिवायडेड बाय साईन फाय बाय फोर मायनस एक्स बाय टू असा त्याचा रूल होईल. आधी कॅल्क्युलेशन झालेले आहेत एक्झाम्पलमध्ये. अगेन इट इज सेक इज वन अपॉन कॉस. मग स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर लिहायचा. वन अपॉन कॉस स्क्वेअर फाय बाय फोर मायनस एक्स बाय टू त्याचा रूल असा होईल. आणि इंटू इंटू काय करायचं फाय बाय फोर मायनस एक्स बाय टूचा डेरिव्हेटिव्ह. तर या ठिकाणी फाय बाय फोर हा रॅडियनमधला अँगल आहे. रॅडियन हे रियल नंबर असतात असं एन सी आर टीमध्ये आपण रिलेशन सॉल्व केलं होतं. तर फाय बाय फोरचा डेरिव्हेटिव्ह हा झिरो होईल. मायनस हा टू डिवाइडला कॉन्स्टंट आहे मग वन बाय टू कॉन्स्टंट झाला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती होईल वन. म्हणजे मीन्स वी कॅन राईट इट इज जस्ट झिरो मायनस वन बाय टू. आफ्टर दॅट आता सॉल्व करूया त्याला काय काय होतं पाहूया. तर या ठिकाणी एक कॉस पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू मीन्स दिस टर्म आणि यातला एक कॉस कॅन्सल होतो. मग उरलं काय आपल्याकडे तसे कॅल्क्युलेशन इट इज मायनस वन अपॉन बघूयात काय काय होईल. मायनस वन अपॉन साईन पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू कॉस पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू आणि हा डिवाइडला टू आहे म्हणजे टू इन टू पाहून घ्या. टू इन टू साईन पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू इन टू इट इज कॉस पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू. आता तुम्हाला सांगितलं होतं की साईन आणि कॉस सोबत जर आले मल्टिप्लिकेशनमध्ये तर 100% आपल्याला डबल अँगल हा फॉर्म्युला यूज करायचा असतो. कोणसोबत साईन आणि कॉस मल्टिप्लिकेशनमध्ये सोबत असेल तर आपल्याला डबल अँगल फॉर्म्युला यूज करायचा असतो. सो काय होईल टू टाईम साईन थिटा इन टू कॉस थिटा. टू टाईम साईन थिटा इन टू कॉस थिटा किती माहीत आहे इट इज साईन टू थिटा. मग साईन ऑफ इट इज टू इन टू टू इन टू थिटा म्हणजे किती पाय बाय फोर मायनस एक्स बाय टू. ओके, आणि आता हा जो टू आहे हा या ब्रॅकेटमध्ये मल्टीप्लाय होईल. मग या ब्रॅकेटमध्ये मल्टीप्लाय केलं तर त्याला असं लिहितात मायनस वन अपॉन काय होतो तो लक्ष द्या बेदुनी चार. म्हणजेच त्याने त्या फोरला डिवाइड केलं असतं तर ते उरलं असतं पाय बाय टू मायनस हा टू कॅन्सल झाला असतं इट इज पाय बाय टू मायनस एक्स. आणि साईन पाय बाय टू मायनस थिटा हा अलाइड अँगल फॉर्म्युला आहे. साईन पाय बाय टू मायनस थिटा होत असतो कॉस थिटा मीन्स इट इज मायनस वन अपॉन कॉस एक्स. ओके, आणि वन अपॉन कॉस एक्सचा तर फॉर्म्युला काही सांगायची गरज नाही. इट इज द रेसिप्रोकल ऑफ सेक एक्स मीन्स अँसर इज अवर दॅट इज मायनस ऑफ सेक एक्स. ओके, तर या एक्झाम्पलचं जे सोल्युशन आहे लॉग ऑफ दॅट इज एफ ऑफ एक्स इज नथिंग बट द मायनस ऑफ सेक एक्स. दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे चेक करूया काय. परत 16 नंबरचं आहे ते वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ. अगेन लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये टी एफ नाही आहेत म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स नाही आहेत म्हणून तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीच्या फॉर्म्युल्याची गरज नाही पडणार. पण या ठिकाणी अल्जेब्रिक आणि एक्सपोनेन्शियल आहेत आणि ज्या ज्या वेळेस एक्सपोनेन्शियल आणि हे अल्जेब्रिक येतात असे त्यावेळेस काय करायचं असतं ते रुल्स ऑफ लॉगॅरिथम अप्लाय करायचे आहेत. पा प्रोडक्ट आहे पहिल्यांदा ही एक टर्म आणि ही एक टर्म यांचं प्रोडक्ट आहे म्हणजे इट इज लॉग एम इन टू एन सारखं आहे. मग लॉग एम इन टू एन आहे तर फॉर्म्युला काय लॉग एम प्लस लॉग एन. मग जर डिवाइडला असेल नंतर पुढे काय होईल कुठेतरी तुम्हाला असं भेटतं लॉग ऑफ दिस म्हणजे यू एम डिवायडेड बाय एन सारखं लॉग एम अपॉन एन काय होतो
तर लॉग एम अपॉन एन तुम्हाला यूज करायचं आहे लॉग एम माइनस लॉग एन असा फॉर्म्युला, आणि लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर एम, ए रेस टू द पॉवर एम म्हणजे काय, ती जी पॉवर असते ना एखाद्या टर्मची ती पॉवर डायरेक्टली समोर घ्यायची, म्हणजे लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर एमला लिहिता येतं एम इन टू लॉग ए अशा पद्धतीने. ओके, हे रूल्स आधी अप्लाय करायचे, फंक्शनला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आणि डिफरन्शिएट करायचं. आणि ह्या अशाच टाईपचे एक्झाम्पल सीईटीमध्ये सुद्धा ऑलरेडी विचारलेले आहेत. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, ॲट अ टाइम फॉर्म्युला यूज करता आला पाहिजे. ओके, ॲट अ टाईम सुद्धा यूज करताय तर मी प्रॉब्लेमच्या शेवटी सांगेल की सीईटीमध्ये कसं ॲट अ टाईम यूज करायचा आहे फॉर्म्युला. ओके, पा लक्ष द्या. तर आता आपण यूज करणार आहे फर्स्ट रूल, तो लॉग एम इन टू यन. ओके, यम मीन्स ही फर्स्ट टर्म, एन मीन्स दिस टर्म, मीन्स देअर फॉर वी कॅन राईट इट ॲज लॉग ऑफ 4 raised to the power 2x, मध्ये प्लस पाहिजे तो तिकडे राईटला प्लस दिसतोय. दी ही पूर्ण टर्म्स, ही पूर्ण टर्म मीन्स इट इज लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन अंडर रूट ऑफ 2x³ मायनस 4. ओके, अशी टर्म आहे, डोक्यावर आहे 3/2. ओके, अशा पद्धतीने परत एकदा थर्ड रूल अप्लाय करायचा, लॉग ए रेस टू द पॉवर एम. लॉग ए रेस टू द पॉवर एम म्हणजेच काय, ही पॉवर समोर येईल आणि बेस त्या लॉग सोबत राहील. मीन्स या ठिकाणी लॉग ए रेस टू द पॉवर एम, ए मीन्स 4, एम मीन्स 2x, म्हणजे मी त्याला लिहू शकतो 2x इंटू इट इज लॉग 4 प्लस अगेन य ए मीन्स हे पूर्ण ब्रॅकेट ए रेस टू द पॉवर एम, एम मीन्स 3/2, ते परत एकदा समोर, मीन्स इट इज लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 2x³ मायनस 4. माझं हे काम आहे की मी फंक्शनला एकदम सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करत आहे सध्या. जेवढे जास्तीत जास्त रूल अप्लाय होतील लॉगरिदमचे आणि इंडायसेसचे ते यूज करून त्याला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो आहे आपण. आफ्टर दॅट काय करायचं पाहता, हे 2x इंटू लॉग 4 असेच असेच राहतील, प्लस हे 3/2 रिमेन्स ॲज इट इज, परत लॉग ऑफ एम मीन्स ही टर्म आणि एन मीन्स ही टर्म, मीन्स लॉग एम अपॉन एन सारखं, म्हणजे सेकंड रूल लॉग एम अपॉन एन डिवाइडला असेल तर तिकडे सबस्ट्रॅक होतात, मीन्स त्याला लिहिता येतं आपल्याला इन ब्रॅकेट इट इज लॉग ऑफ एम, म्हणजे हा न्युमरेटर दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस, एन मीन्स दिस इज लॉग ऑफ किती रूट, अंडर रूट ऑफ किती 2x³ मायनस 4. ओके, तर ही सेकंड टर्म अशा पद्धतीने. परत एकदा आपण या रूटला, स्क्वेअर रूटला माहिती आहे तुम्हाला, ज्यावेळेस हे रूट ऑफ एक्स असतं त्याला आपण एक्स रेस टू द पॉवर 1/2 लिहू शकतो. म्हणून मग मी या टर्मला सुद्धा तशीच मांडणी करतो या ठिकाणी, म्हणजे परत ते सिम्पल फॉर्ममध्ये येईल 2x इंटू लॉग 4 प्लस दिस 3/2 रिमेन्स ॲज इट इज इंटू इट इज लॉग ऑफ हे एक्स स्क्वेअर प्लस 5 असेच राहू देऊ. ओके, मायनस इट इज लॉग ऑफ, आता ही जी टर्म आहे 2x³ मायनस 4 त्याच्या डोक्यावर लिहितो मी 1/2 त्या रूटला, म्हणजे परत या ठिकाणी काय झालं, लॉग ए रेस टू द पॉवर एम सारखं. मग लॉग ए रेस टू द पॉवर एम सारखं आहे, एम मीन्स 1/2, देअरफॉर वी कॅन राईट इट ॲज 2x इंटू लॉग 4 बरोबर प्लस 3/2 इट इज लॉग ऑफ, लॉग ऑफ किती तर एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस हा 1/2 समोर येईल बाय युजिंग दिस रूल लॉग ए रेस टू द पॉवर एमनुसार. मग लॉग ए रेस टू द पॉवर एमनुसार एम समोर येतो 1/2, मीन्स दिस इज लॉग ऑफ 2x³ मायनस 4. ओके, अशा पद्धतीने. आणि हा जो 3/2 आहे, 3/2 प्रत्येक टर्म्सला जर मल्टिप्लाय केला तर फंक्शन अजून सिम्पल फॉर्ममध्ये दिसतं, म्हणजे परत त्याला सॉल्व करायची गरज नाही. देअरफॉर वाय इज इक्वल्स टू 2x इंटू लॉग 4. ओके, मी त्याला असं लिहितो 2x इंटू लॉग 4 प्लस 3/2 ने मल्टिप्लाय करूया ब्रॅकेटमध्ये, मीन्स प्लस 3/2 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह आहे तो इट इज लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके, अगेन प्लस की मायनस, मायनस. ओके, मायनस 3/2 इंटू 1/2 इट इज 3/4, किती आहे ते लॉग 2x³ मायनस 4, इट इज लॉग 2x³ मायनस 4 अशी टर्म आहे. ओके, दिस इज अवर सिम्प्लिफिकेशन फॉर दिस टर्म. ओके, बाय युझिंग द रूल्स, हे चार रूल्स आपण यूज केले आणि सिम्पल फॉर्ममध्ये फंक्शनला कन्वर्ट केला, आता फक्त डिफरन्शिएट करत राहायचं. ओके, आपण पूर्ण फंक्शनला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट केला, आधी तो सिम्पल फॉर्म असा मिळाला वाय इज इक्वल्स टू 2x इंटू लॉग 4 प्लस 3/2 इट इज लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 3/4 लॉग ऑफ 2x³ मायनस 4. ओके, अशा पद्धतीने हा सिम्पल फॉर्म मिळालेला आहे. आफ्टर दॅट काय करायचं आता, तर या फॉर्मला
अपन डिफरेंशिएट करना रहे कारण तो सिंपल फॉर्म में आ रहा है, देयरफॉर वी राइट हियर डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. ओके, दोन्ही पूर्ण टर्म्सला डिफरेंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि डिफरेंशिएट केल्यानंतर डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू प्रत्येक टर्मचा आपल्याला डेरिवेटिव्ह घेता येतो, डी डी एक्स ऑफ या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह. ओके, कारण दोन्ही साईडला डी डी एक्स हा ऑपरेटर आपण अप्लाय केला. आफ्टर दॅट आणि ज्यावेळेस हा डी ऑपरेटर आपण अप्लाय केला त्यानंतर आता प्रत्येक टर्म्सला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आहे, सांगितलं होतं ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर आपण पूर्ण टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू शकतो. म्हणजे आता प्रत्येक टर्म्सला फक्त डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचा आहे, आणि सोबत काय करतो मी, तो के इंटू यू वाला रूल अप्लाय करतो. के इंटू यू मीन्स के हा कॉन्स्टंट आहे, तो बाहेर येईल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ यू आपण लिहू शकतो. सो तो रूल आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहे. मग त्यासाठी कसं होईल पहा, हा टू आणि लॉग फोर कॉन्स्टंट आहे या ठिकाणी. लॉग फोर इज अगेन सम कॉन्स्टंट व्हॅल्यू, टू इज ऑल्सो अ कॉन्स्टंट, मीन्स टू लॉग फोर इज कॉन्स्टंट, आणि फंक्शन आहे फक्त ते एक्स. ओके, म्हणून मी एक्सला डिफरन्शिएट करतो आणि के सारखं, के इंटू यू सारखं याला बाहेर घेतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स लिहितो. प्लस 3/2 इंटू डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, कारण ते फंक्शन आहे. मायनस अगेन 3/4 कॉन्स्टंट होते, मायनस 3/4 कॉन्स्टंट आहेत डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, इट इज डी डी एक्स ऑफ फंक्शन. ओके, आता हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये फंक्शन्स आहेत, फक्त डेरिव्हेटिव्ह लिहायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राईट हियर 2 इंटू लॉग 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आपल्याला माहिती आहे इट इज 1, प्लस 3/2 इंटू इट इज लॉग ऑफ एफ ऑफ एक्स सारखं आहे. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स मीन्स 1 अपॉन इट इज एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 परत एकदा आपल्याला लिहायचं आहे. मायनस 3/4 इज अगेन कॉन्स्टंट इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स. लॉग एफ ऑफ एक्स माहिती आहे 1 अपॉन एफ ऑफ एक्स मीन्स 1 अपॉन 2x क्यूब मायनस 4 इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x क्यूब मायनस 4. ओके, अशा पद्धतीने त्याचा डेरिव्हेटिव्हसुद्धा लिहायचा. आफ्टर दॅट 2 इंटू इट इज लॉग 4 प्लस प्लस काय होतं ही टर्म, इट इज 3 अपॉन 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5 मी असं लिहितो. ओके, इंटू इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5 डेरिव्हेटिव्ह मी डायरेक्टच लिहिणार आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येतो आणि प्लस 5 डेरिव्हेटिव्ह, कारण डेरिव्हेटिव्ह सेपरेट करता येतो, प्लस 5 डेरिव्हेटिव्ह हा 0 होईल कारण तो 5 कॉन्स्टंट आहे. 2x प्लस 0 इज जस्ट 2x. ओके, मायनस ही 3 अपॉन, थोडंसं व्यवस्थित मांडणी करूयात, 3 अपॉन 4 इंटू 2x क्यूब मायनस 4 असं होईल, आणि इंटू याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, तर 2 कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज राहील, आणि एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह होतो 3 इंटू एक्स स्क्वेअर, काही सांगायची गरज नाही. आणि मायनस 4, तर 4 डेरिव्हेटिव्ह 0 होतो कारण तो कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह जर 0 येत असेल तर तो लिहित नाही मी, तो फक्त डायरेक्टली एवढा आन्सर आपल्याकडे मिळतं. ओके, दिस इज नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह. आता फक्त सिम्पल फॉर्ममध्ये मिळूयात, इट इज 2 टाइम्स लॉग 4 प्लस हा 2 आणि इथला 2 कॅन्सल होतो, म्हणजेच हे उरतं 3x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके, मायनस या ठिकाणी बघा, बे दोन्ही 4, 3 3 9 मीन्स मायनस 9x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 2x क्यूब मायनस ऑफ इट इज 4. ओके, आणि अजून या ठिकाणी आपण 2x क्यूब मायनस 4 आहे तर अजून 2 मी आउटसाइड घेऊ शकतो. या ठिकाणी 2 जर बाहेर घेतले या दोन ब्रॅकेटमधून, या ब्रॅकेटमधून 2 जर आउटसाइड घेतले तर परत त्याला लिहिता येतं 2 इंटू इट इज लॉग 4 प्लस 3x अपॉन इट इज एक्स स्क्वेअर प्लस 5 ॲज इट इज मायनस. बघा, या ब्रॅकेटमधून जर 2 बाहेर आले असते 2 इंटू 2 4 झाले असते, म्हणजे इट इज 9x स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इंटू 4 इंटू किती, इथला 2 निघून गेला, मीन्स इट इज एक्स स्क्वेअर मायनस 2. ओके, अशा पद्धतीने ती टर्म्स आपल्याकडे उरली असती. सॉरी, या ठिकाणी हा एक्स क्यूब आहे, देअरफॉर इट इज 2 इंटू एक्स क्यूब, आणि इथेसुद्धा या ठिकाणी ते एक्स क्यूब मायनस 2 उरेल. ओके, एक्झाम्पल नंबर 17 तुम्हाला लॉग ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स स्क्वेअर इंटू इट इज 5 मायनस 4x डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 7 मायनस 6x रेस टू द पॉवर 3/2. जे एक्झाम्पल नंबर 16 आणि 17 आहेत हे एकाच टाईपचे आहेत, सेम फॉर्मचे आहेत. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने आपण 16 ला रूल अप्लाय करत गेलो
त्याच पद्धतीने एक्झाम्पल नंबर 17 रूल अप्लाय करत जायचं आणि एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व करायचं आहे. ओके, तर हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येईल. आणि एक लक्षात ठेवा, या ठिकाणी परत लॉग एम इंटू एन अप्लाय होईल, त्यानंतर लॉग एम अपॉन एन अप्लाय होईल, त्यानंतर पॉवरचा सुद्धा सांगितला होता लॉग ए रेस टू द पॉवर एम वाला, तो सुद्धा अप्लाय होईल. आणि एक लक्षात ठेवा, या ठिकाणी क्यूब रूट असा दिलेला आहे तुम्हाला, तर क्यूब रूट ऑफ 7 - 6x ला कुठेतरी समजा कॅल्क्युलेशन्समध्ये तुम्हाला त्याला 7 - 6x रेस टू द पॉवर 1/3 असं घ्यायचं आहे आणि नंतर त्याला डिफरन्शिएट करायचं. ओके, किंवा त्याला सिम्पल फॉर्ममध्ये अजून कन्वर्ट करता येईल तर कन्वर्ट करायचं आणि नंतर त्याचे कॅल्क्युलेशन्स करायचे किंवा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. ओके, ही एक टर्म आहे, त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आहे की हे तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. आणि जसं मागचं एक्झाम्पल होतं 16, सेम फॉर्ममध्ये तुम्हाला 17 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मी नेक्स्ट नंबर 18 एक्झाम्पल स्टार्ट करतो आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 18 नंबर, दॅट इज नथिंग बट अगेन इट इज लॉग ऑफ, इट इज अगेन द एक्झाम्पल ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. ओके, वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ, परत लॉग ऑफ ब्रॅकेट आहे, एक्सपोनेन्शियल आहे, त्यानंतर लॉग आहे आणि एक अल्जेब्रिक आहे. ओके, असे फंक्शन्स दिलेले आहेत. मग परत आपण काय करायचं, सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. त्यासाठी रूल्स मी सांगितले होते, लॉग एम अपॉन एन, लॉग एम मायनस लॉग एन होतो, लॉग एम इंटू एन आणि लॉग ए रेस टू द पॉवर एमसुद्धा. ओके, सो फर्स्ट रूल अप्लाय होईल त्या ठिकाणी, लॉग ऑफ एम डिवायडेड बाय एन. ओके, एम डिवायडेड बाय एनचा रूल अप्लाय केला तर एम म्हणजेच ते न्युमरेटर आहे, मीन्स इट इज रिटन ॲज लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर कॉस एक्स मायनस मायनस आर डिनॉमिनेटर, मीन्स इट इज लॉग ऑफ, असं लिहिता येतं, इट इज एक्स क्यूब मायनस 3 क्यूब इंटू इट इज लॉग एक्स. ओके, अशा पद्धतीने. ओके, सेकंडली परत एक रूल अप्लाय होतो, इट इज लॉग एम, इट इज लॉग इंटू एन, मीन्स लॉग ऑफ एम इंटू एन अप्लाय केला तर काय होईल, लॉग एम प्लस लॉग एन. मग लॉग एम प्लस लॉग एन सारखं त्याला सॉल्व करता येतं. आणि इथे एक रूल अप्लाय होतो, लॉग ए रेस टू द पॉवर एम, लॉग ए रेस टू द पॉवर एम, एम मीन्स इट इज द कॉस एक्स, मीन्स लॉग ऑफ, अगेन इट इज ए रेस टू द पॉवर एम, मीन्स एम इंटू लॉग ए, हा रूल अप्लाय करायचा आहे. देअरफोर वी राईट हियर इट इज कॉस एक्स, मीन्स एम हा समोर येतो, देअरफोर इट इज कॉस एक्स इंटू लॉग ऑफ ए मायनस. ओके, अगेन या दोघांना लॉग एम इंटू एन अप्लाय करायचा, मीन्स इट इज लॉग एम प्लस लॉग एन, देअरफोर इट बिकम्स लॉग ऑफ एक्स क्यूब मायनस 3, अगेन इट इज होल क्यूब, प्लस लॉग ऑफ, अगेन इट इज लॉग एक्स, असं लिहायचं त्याला. ओके, दिस इज नथिंग बट द एक्सपान्शन. आफ्टर दिस परत एकदा लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर एम सारखं याला यूज करू शकतो, देअरफोर वी राईट इट इज कॉस एक्स इंटू लॉग ए मायनस इट इज ऑफ 3 इंटू लॉग ऑफ एक्स क्यूब मायनस 3. ओके, कोणता रूल अप्लाय केला, लॉग ए रेस टू द पॉवर एम, मीन्स लॉ ऑफ एक्सपोनंट अप्लाय होतो त्या ठिकाणी, 3 इंटू लॉग ऑफ एक्स क्यूब मायनस 3. ओके, प्लस हे लॉग ऑफ लॉग एक्स मी असेच ठेवतो सध्या तरी. ओके, दिस इज अगेन ॲज इट इज. नेक्स्ट टाइम हे निगेटिव्ह साईन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय झालं तर असं लिहिता येतं, इट इज कॉस एक्स इंटू लॉग ए मायनस 3 इंटू इट इज लॉग ऑफ इट इज एक्स क्यूब मायनस 3 प्लस मायनस, अगेन प्लस इंटू मायनस बिकम्स मायनस, देअरफोर इट इज लॉग ऑफ लॉग एक्स. ओके, अशा पद्धतीने त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. दिस इज नाउ द सिम्पल फॉर्म. हा झाला सिम्पल फॉर्म दिलेल्या फंक्शनचा. आता त्याला डिफरन्शिएट करू शकतो, देअरफोर वी डिफरन्शिएट दिस फंक्शन ॲज, ओके, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग या फंक्शनला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफोर इट बिकम्स dy/dx दॅट इज इक्वल्स टू, राईटला सुद्धा प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह लिहा, इट इज dx ऑफ काय होईल, कॉस एक्स इंटू लॉग ए, ओके, मायनस 3 इंटू लॉग ऑफ एक्स क्यूब मायनस 3 मायनस इट इज लॉग ऑफ, अगेन इट इज लॉग एक्स, अशा पद्धतीने त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. नाऊ अगेन वी सेपरेट द डेरिव्हेटिव्ह अँड डिफरन्शिएट ऑल दॅट टर्म्स. हा लॉग ए कॉन्स्टंट आहे, मीन्स वी कॅन राईट इट इज लॉग ए इंटू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करूया. ईच अँड एव्हरी टर्मला जर डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला तर कॉन्स्टंट टर्म समोर घ्यायचे आणि जे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत त्यांना डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचा, मीन्स डिफरन्शिएशन लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस, परत 3 कॉन्स्टंट आहेत, मीन्स इट इज 3 इंटू डी डी एक्स ऑफ काय विल डी डी एक्स ऑफ, इट इज लॉग ऑफ
एक्स क्यूब माइनस थ्री, अगेन इट इज माइनस ऑफ डी डी एक्स ऑफ काय विल, इट इज डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ इट इज लॉग एक्स. ओके, अशा पद्धति ने आता फक्त आपलं काम आहे कि प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला यूज करा आणि त्यांचे डेरिवेटिव्स लिया. अशा पद्धति ने आपल्याला इथपर्यंत डिफरेंशिएशन मिळालं होतं. डेरिवेटिवचे टर्म आपण डिफरेंशिएशन म्हणजेच डेरिवेटिव आपण प्रत्येकाला सेपरेट केला. आता फक्त डेरिवेटिव लेत जायचं म्हणजेच काय होईल, या ठिकाणी लॉग ए इंटू डेरिवेटिव ऑफ कॉस एक्स हा मिळाला असता मायनस साईन एक्स. ओके, मायनस थ्री इंटू डेरिवेटिव ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स सारखं आहे, मीन्स इट इज वन अपॉन एक्स क्यूब मायनस थ्री इंटू इट इज डेरिवेटिव ऑफ, ओके, डेरिवेटिव ऑफ एक्स क्यूब मायनस थ्रीने मल्टीप्लाय करा कारण कंपोजिट फंक्शन आहे लॉग एफ ऑफ एक्स सारखं. ओके, मायनस अगेन लॉग ऑफ एफ ऑफ एक्स सारखं आहे, मीन्स इट इज वन अपॉन लॉग एक्स इंटू डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. ओके, तुमच्याकडे रूल्स आहेत, मी रूल्स वगैरे काही लिहिलेले नाही आहेत साईडला. आता फॉर्म्युले तुमचे प्रिपेअर पाहिजे. आफ्टर दॅट मायनस ऑफ साईन एक्स इंटू लॉग ए असं व्यवस्थित लिहितो, मायनस थ्री अपॉन एक्स क्यूब मायनस थ्री इंटू डेरिवेटिव ऑफ एक्स क्यूब इज नथिंग बट द थ्री एक्स स्क्वेअर, आणि मायनस थ्री आहे तर मायनस थ्री म्हणजे तो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो होतो, दॅटफॉर इट इज थ्री इंटू एक्स स्क्वेअर मायनस हा वन अपॉन लॉग एक्स असाच दिसतोय. ओके, इंटू डी डी एक्स ऑफ लॉग एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल वन अपॉन एक्स. सो अशा पद्धतीने त्याला लिहिता येतं, मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज मायनस साईन एक्स इंटू इट इज लॉग ए. ओके, थ्री इंटू थ्री इट इज नाईन, मीन्स मायनस नाईन एक्स स्क्वेअर इंटू इट इज एक्स क्यूब मायनस थ्री. ओके, अँड मायनस ऑफ वन अपॉन एक्स इंटू लॉग एक्स, अँड दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्यूशन. ओके, जे टेक्स्टबुक आहे टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्क्वेअर दिलेला आहे, बाय मिस्टेक मी त्याला क्यूब लिहिलेलं आहे. ओके, सो मीन्स हे जे प्रॉब्लेम आहे ते क्यूबनुसार सॉल्व झालं, तुम्हाला जे सॉल्व करायचं आहे ते फक्त स्क्वेअरनुसार सॉल्व करायचं आहे. ओके, सो एक्स क्यूब आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला टू कन्वर्ट करायचा आणि लिहायचं. ओके, ते आणि हे एक्झाम्पल सेम मेथडने सॉल्व करता येतं. ओके, दिस इज नथिंग बट द रिक्वायर्ड सोल्युशन. एक्झाम्पल नंबर 19 थोडं डिफरंट टाईपचं आहे, पण या ठिकाणी सुद्धा रूल्स ऑफ लॉगरिथमच अप्लाय करायचं आहे. ओके, सो असं एक्झाम्पल तुम्हाला अजून सॉल्व करून सुद्धा दिलेले आहेत टेक्स्टबुकमध्ये, ते सुद्धा पाहू शकता, आणि यासारखं एक्झाम्पल्स तुम्हाला सी ई टीमध्ये सुद्धा विचारतात. ओके, सो हे फॉर्म्युले तुमचे इम्पॉर्टंट आहेत, लक्षात पाहिजे. ए इज टू द पॉवर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स टू द बेस ए. ओके, या ठिकाणी बघा, हा बेस आणि हा बेस सेम आहे, आणि लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असं जर होत असेल तर ए इज टू द पॉवर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स टू द बेस ए असा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. असं जर ॲडजस्टमेंट होत असतील तर दॅट इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, या टाईपवरचं ते प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी डिझाईन करून दिलेलं आहे. ओके, असे कितीही फॉर्म्युले तुम्ही प्रॉब्लेम्स तुम्ही तयार करू शकता या फॉर्म्युल्यावर. ओके, फक्त जो बेस आहे ना तो बेस व्यवस्थित चेंज करायचा आणि त्या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर टर्म तुम्हाला पुट करायची आहे. ओके, सो हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं ते बघा, ॲडजस्टमेंट आहे, एक्झाम्पल खूप सिम्पल आहे, फक्त त्यानुसार तुम्हाला फॉर्म्युल्यानुसार ते समजलं पाहिजे, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, वी स्टार्ट नाऊ, लेट सपोज दॅट, लक्ष द्या मी ॲडजस्ट कसं करतो त्यानुसार तुम्हाला एक्झाम्पल ॲडजस्ट करायचे आहेत. लक्ष द्या, काय आहे, बेस फाईव्ह आहे ना या ठिकाणी, तर ही टर्म सुद्धा आपल्याला बेस फाईव्हमध्येच लिहिता आली पाहिजे. ओके, मग हे 25 जर बेस फाईव्हमध्ये लिहायचे असतील तर त्या 25 आपण असं लिहू शकतो, कसं, 5 raised to the power 2, मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज 5 square. ओके, मग हा 5 square तर मी लिहिला असं लिहिता येतं त्याला, आणि रेस टू द पॉवर आहे लॉग ऑफ इट इज सेक एक्स टू द बेस 5. ओके, मायनस 16 आहेत, इथे 4 आहेत, मग हा बेस 4 आहे तर या 16 सुद्धा बेस 4 लिहा, मीन्स इट इज 4 square रेस टू द पॉवर लॉग ऑफ टॅन एक्स टू द बेस 4 असं लिहिता येतं. ओके, आफ्टर दॅट हा एक रूल होता आपल्याकडे लॉग्स इंडायसिसचा, ए रेस टू द पॉवर यम रेस टू द पॉवर यन असेल तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं ए रेस टू द पॉवर एम इंटू यन, असं त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं. मग सेम फॉर्ममध्ये हा 2 या टर्म्सला मल्टिप्लाय होईल, म्हणजे ही टर्म अशी लिहिता येते 5 raised to the power 2 इंटू लॉग ऑफ सेक एक्स ओके टू द बेस 5 मायनस 4 raised to the power 2 इंटू लॉग ऑफ इट इज टॅन एक्स टू द बेस 4. ओके,
असा रूल आहे। मग या रूलनुसार हे मल्टीप्लाय झाले या टर्म्सला, हे टू सुद्धा मल्टीप्लाय झाले या टर्म्सला। ओके, या ठिकाणी बेस फाईव्ह आहे, या ठिकाणी फोर आहे, आणि आपल्याला टर्म्स अशी दिसायला पाहिजे ए रेज टू द पॉवर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स टू द बेस ए यासारखं। मग त्यासारखं सॉल्व करण्यासाठी हे टू टू तुम्हाला जास्तीचे दिसतात, मग मी परत याला रूल्स ऑफ लॉगरिथम अप्लाय करतो, यम इंटू लॉग ऑफ ए असा रूल तुम्ही शिकले होते, किंवा एम इंटू लॉग ऑफ मी असं लिहितो एन टू द बेस ए। हा बेसचा काही रोल नसतो, फक्त या नंबरला आणि या नंबरला तुम्हाला ॲडजस्ट करायचं असतं। काय होईल, हा जो यम आहे हा या एनच्या डोक्यावर जाईल, मीन्स दिस इज रिटन ॲज लॉग ऑफ एन रेस टू द पॉवर यम टू द बेस ए। ओके, ही डायरेक्शन आहे फॉर्म्युला यूज करायचे, आणि हा पण लॉ ऑफ एक्सपोनंटच आहे, लॉ ऑफ एक्सपोनंटनुसार त्याला तुम्ही लिहू शकता। एम जो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तो या ठिकाणी पॉवरमध्ये जाऊ शकतो। मग तोच रूल मी या ठिकाणी अप्लाय करतो, या ठिकाणी यम मीन्स टू, एम म्हणजे किती टू, आणि एन म्हणजे किती सेक एक्स, आणि हे फाईव्ह म्हणजे तिथले ए, ए म्हणजेच तो बेस। ओके, हा तो तिसरा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी यूज करतोय, म्हणजे कसं झालं असतं, इट इज फाईव्ह रेस टू द पॉवर लॉग ऑफ या सेक एक्सच्या डोक्यावर गेले असते, ते मीन्स इट इज सेक एक्सचा स्क्वेअर टू द बेस फाईव्ह। ओके, मायनस हे टू सुद्धा तसेच, यम मीन्स टू, एन मीन्स टॅन एक्स, म्हणजेच फोर रेस टू द पॉवर ते समोर गेले असते, इट इज लॉग ऑफ, इट इज टॅन एक्सचा स्क्वेअर आणि टू द बेस फोर। ओके, अशा पद्धतीने मग एक प्रकारे मी सांगितलं होतं, एवढी सगळी टर्म जर का सेम होत असेल तर ॲन्सर असतं फक्त आपलं एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन। मग या ठिकाणी तेच झालेलं आहे ना, फाईव्ह लॉग ऑफ टू द बेस फाईव्ह, म्हणजे ही सगळी टर्म या त्या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये ए आहे, या ठिकाणी फाईव्ह फाईव्ह आहेत, मीन्स दिस टर्म गेट कॅन्सल, या ठिकाणी उरलं असतं सेके एक्सचा होल स्क्वेअर मायनस, हे सुद्धा तसंच फोर फोर सेम आहेत तिथल्या बेससारखं, म्हणजेच इट इज टॅन एक्सचा सुद्धा स्क्वेअर। ओके, म्हणजेच या टर्म्सला मी असं लिहू शकलो असतो, इट इज सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स। ओके, अँड सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स मीन्स इट इज द फंडामेंटल आयडेंटिटी, आणि या फंडामेंटल आयडेंटिटीचा ॲन्सर येतं वन, मीन्स वी कॅन राईट हिअर इट इज वाय इज इक्वल्स टू वन। ओके, अँड देअर फोर डिफरन्शिएट दिस टर्म विथ रिस्पेक्ट टू एक्स। मग आता याला डिफरन्शिएट करा, जर डिफरन्शिएट केलं तर असं होईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ फक्त वन, आणि वनचा डेरिवेटिव तो झिरो। ओके, मीन्स डेरिवेटिव ऑफ दिस फंक्शन इज नथिंग बट द झिरो। खूप एक्झाम्पल खूप सिम्पल आहे, फक्त व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी या फॉर्म्युल्यानुसार त्याला ॲडजस्ट करायचं आहे। असे एक्झाम्पल साईन आणि कॉसमध्ये पण तयार करता येतं, कारण साईन आणि कॉसची एक आयडेंटिटी आहे, साईन स्क्वेअर थेटा प्लस कॉस स्क्वेअर थेटा, फक्त या ठिकाणी निगेटिव्ह साईन आलं, त्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह साईन टाका, कारण साईन स्क्वेअर थेटा प्लस कॉस स्क्वेअर थेटा वन येतो। त्यानंतर कॉट आणि कोसेकचा सुद्धा आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे, मग कॉट आणि कोसेक सुद्धा यूज करून तुम्ही या ठिकाणी एक्झाम्पल तयार करू शकता, तीन एक्झाम्पल तयार होतात या टाईपचे। ओके, दिस इज द एक्झाम्पल नंबर 19, नेक्स्ट एक्झाम्पल आपण स्टार्ट करूया, एक्झाम्पल नंबर 20। ओके, लास्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन 3 मध्ये, लेट अस सपोज दॅट वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस टू रेस टू द पॉवर फोर डिवायडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह। ओके, तुम्ही सुद्धा सॉल्व करू शकता, इट इज अ फंक्शन ऑफ द टाईप यू डिवायडेड बाय वी। ओके, म्हणजे क्वेश्चन टूलवरचं एक्झाम्पल आहे, आणि क्वेश्चन टूलवरचं एक्झाम्पल असल्यामुळे आपण क्वेश्चन टूल अप्लाय करणार। क्वेश्चन टूल माहिती आहे सर्वांना काय असतो क्वेश्चन टूल। ओके, याला डिफरन्शिएट करा सरळ विथ रिस्पेक्ट टू एक्स। ओके, अँड आफ्टर दॅट वी अप्लाय द क्वेश्चन टूल ॲज इट इज यू डिवायडेड बाय व्ही ऑफ टाईप। ओके, मग यू बाय व्ही आहे तर व्ही इंटू, म्हणजे धिस टर्म व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू। ओके, मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, हा आपला फॉर्म्युला होता, आणि डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर, व्ही म्हणजेच रूट एक्स स्क्वेअर मायनस फाईव्हचा स्क्वेअर आहे। फक्त आता डेरिव्हेटिव्ह काढा, डेरिव्हेटिव्ह काढायची असेल तर हा रूट एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह असाच राहील। ओके, इंटू इंटू एक्स स्क्वेअर प्लस टू रेस टू द पॉवर फोर आहे, बाय पॉवर फंक्शन फॉर्म्युला एक्स एस टू द पॉवर यन किंवा एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर यन सारखा फॉर्म्युला आहे, तो अप्लाय केला तर ते होईल एक्स स्क्वेअर प्लस टू रेस टू द पॉवर फोर मायनस वन, मीन्स इट इज थ्री, इंटू अगेन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, एफ ऑफ एक्स म्हणजे सध्या एक्स स्क्वेअर प्लस टू आहेत, देअरफोर इट इज डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस टूने तुम्हाला मल्टीप्लाय करायचं आहे। ओके, कसं आहे फंक्शन, याला एफ ऑफ एक्स म्हणा आणि रेस टू द पॉवर एन म्हणजेच फोर आहे असं म्हणा। ओके, आणि त्याला मल्टिप्लाय केलं आपण त्याच्या डेरिव्हेटिव्हने, त्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस टू रेस टू द पॉवर फोर जसेच्या तसेच राहतील, एक्स स्क्वेअर प्लस टू रेस टू द पॉवर फोर ॲज इट इज, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट, रूटचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 1/2 टाइम्स रूट एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह,
समझता, 1/2 √f(x) होता तो मजे √f(x) सारखा आहे आणि डेरिवेटिव ऑफ x² - 5। ओके, तर x² - 5 च्या डेरिवेटिव ने मल्टीप्लाई करा परत एकदा, म्हणजे ते dx(x² - 5) होईल आणि होल डिवाइडेड बाय पूर्ण टर्म्सला डिवाइड करा, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, मीन्स इट इज x² - 5 एवढंच उरतं त्या ठिकाणी। ओके, आता कॅल्क्युलेशनचा भाग आहे, कॅल्क्युलेशन्स करूयात, परत त्या ठिकाणी डिफरन्शिएट करता येतं। ओके, रूट ऑफ दिस x² - 5 मी असंच ठेवतो या ठिकाणी, इंटू काय हे 4 × x² + 2 raised to the power 3। ओके, x² + 2 raised to the power 3 इंटू डेरिवेटिव ऑफ x² हा 2x येतो आणि 2 डेरिवेटिव 0 होतो कारण तो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आहे म्हणून 2x + 0 इज अगेन 0, 0 काही लिहायचं नाही आहे, मायनस x² + 2 raised to the power 4। ओके, इंटू हे 1/2 times root आहेत, तर हे 1/2 times root x² - 5 सुद्धा मी असंच ठेवतो। ओके, इंटू डेरिवेटिव ऑफ x² - 5, तर डेरिवेटिव ऑफ x² - 5 असता इट इज फक्त 2x। ओके, परत एकदा यामध्ये हा 1 2 आणि यामध्ये 1 2 कॅन्सल होतो। ओके, समोर काय राहील ते लिहूयात, समोर राहतं फक्त x² - 5 ने डिवाइड करायचं। ओके, इथपर्यंत आपण पोचलो, नेक्स्ट स्टेप लगेच घेऊयात, आपण पोचलेलो आहे। ओके, 4 √x² - 5 × x² + 2 3। ओके, तिथे 2 2 कॅन्सल झाले होते आणि मी याला व्यवस्थित लिहिलं x × x² + 2 raised to the power 4 √x² - 5। या ठिकाणी √x² - 5 डिवाइड असल्यामुळे मी पूर्ण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला, काय न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कितीने मल्टिप्लाय करायचं या टर्म्सने, म्हणजे √x² - 5 ने मल्टिप्लाय करायचं, न्यूमरेटरलासुद्धा डिनॉमिनेटरलासुद्धा, न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं तर असं होईल, पा 2x × 4 इट इज 8x झाले असते आणि √x² - 5 ने मल्टिप्लाय करत आहे आणि हे पहिले √x² - 5 होतेच आपल्याकडे, ते ॲज इट इज राहतील, x² + 2 raised to the power 3 असं आहे। ओके, ते 2x मी समोर घेतले, पा √ झालं असतं, नंतर मायनस ऑफ या टर्म्सला रूट येऊन मल्टिप्लाय झाले असते, तर √x² - 5 √x² - 5 कॅन्सल झाले असते आणि उरलं असतं ते x × x² + 2 raised to the power 4। हे एवढी एकच टर्म उरली असते त्या ठिकाणी, अगेन होल डिवायडेड बाय यालासुद्धा ही टर्म येऊन मल्टिप्लाय झाली असते, √x² - 5 × x² - 5। ओके, असं ते तुम्हाला कॅल्क्युलेशन मिळालं असतं, √ विल गेट कॅन्सल, माहीत आहे √x ला लिहितात फक्त x, म्हणजे काय होईल हे, दिस बिकम्स फक्त x² - 5, म्हणजेच हे होईल x² - 5 × x² + 2, दिस इज होल क्यूब, माहीत आहे √x × √x ला फक्त x लिहितो म्हणजे x² - 5 लिहिता येतं, मायनस ऑफ x × x² + 2 raised to the power 4। ओके, दिस बिकम्स ॲज इट इज, आणि हा जो आहे रूट त्याला आपण लिहू शकतो हाफ, म्हणजे इट इज x² - 5 raised to the power 1/2, इट इज x² - 5, असं त्याला आपल्याला लिहिता येतं। आफ्टर दॅट समोर काय करायचं आहे, आता कॅल्क्युलेशनचा भागच आहे फक्त, जस्ट ज्या टर्म सेम दिसतात किंवा कॉमन दिसतात त्यांना आउटसाईड घ्या, म्हणजे एक प्रकारे जर विचार केला लॉजिकली आपण, तर या ठिकाणी आपल्याकडे x² + 2 raised to the power 4 आहेत आणि ते x² + 2 raised to the power 3 आहेत, म्हणजे x² + 2 raised to the power 3 ही टर्म कॉमन येऊ शकते आउटसाईडला आणि xx सुद्धा सेम आहे, तर xलासुद्धा आउटसाईड घेऊ शकतो मी, म्हणजेच काय करायचं आहे, तो x मी आउटसाईड घेतो, मीन्स x × x² + 2 raised to the power 3 ही टर्म ब्रॅकेटच्या बाहेर आली, म्हणजे हे आणि हे निघून गेले, म्हणजे उरलं काय 8 × x² - 5 असं उरतं, मायनस काय उरतं, इथून x आणि x² + 2 raised to the power 3 म्हणजे 3 टर्म्स गेल्या आणि उरलं काय, तर x² + 2 एवढीच टर्म उरते। ओके, डिवायडेड बाय मी यांना लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय करू शकतो, a raised to the power m + n होईल तो, म्हणजे इट इज x² - 5 raised to the power 1/2 + 1 असं त्याचं कॅल्क्युलेशन होतं। ओके, आणि समोर सॉल्व करूयात या ठिकाणी, दिस कॅन बी रिटन ॲज x × x² + 2 raised to the power 3 × काय, 8 ने या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा, इथे मायनस साईनने मल्टिप्लाय करा, 8x² - 8 × 5 = 40 - 40
माइनस एक्स स्क्वेर माइनस टू अस होईल आणि होल डिवाइडेड बाय एक्स स्क्वेर माइनस फाइव वन बाय टू प्लस वन वन बाय टू प्लस वन सॉल्व केले तर ते थ्री बाय टू होतात. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता एक्स इन टू इट इज एक्स स्क्वेर प्लस टू रेस टू द पॉवर थ्री इन टू इन टू काय एट एक्स स्क्वेर माइनस एक्स स्क्वेर इट इज सेवन टाइम्स एक्स स्क्वेर माइनस फोर्टी माइनस टू इट इज माइनस फोर्टी टू. ओके अशा पद्धतीने अँड इट इज एक्स स्क्वेर माइनस फाइव रेस टू द पॉवर थ्री बाय टू. ओके तर अशा पद्धतीने ते कॅल्क्युलेशन्स होतात. आणि अजूनही जर कॉमन घ्यायची असेल टर्म्स तर तुम्ही कॉमन घेऊ शकता त्या ठिकाणी सेवनला. ओके पण इथपर्यंत सफिशियंट आहे. दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्यूशन ऑफ दिस एक्झाम्पल नंबर 20 आणि या ठिकाणी आपला क्वेश्चन 3 सुद्धा संपतो आहे. ओके आणि अशाच टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचे असेच एक्झाम्पल काही सीईटीमध्ये सुद्धा विचारलेले आहेत. असं नका समजू की हे एक्झाम्पल सीईटीमध्ये नाही आहेत. सेम फॉर्ममध्ये एक्झाम्पल्स तुम्हाला सीईटीत विचारलेले आहे. एक लेक्चर बनवणार आहे आपण की जे जेईम आणि सीईटीमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचे जे जे एक्झाम्पल्स तुम्हाला सीईटीत विचारलेले आहेत ते सगळे एक्झाम्पल एका लेक्चरमध्ये तुम्हाला मिळतील. मग कसे सॉल्व करायचे शॉर्टकट ट्रिक्सने कसे सॉल्व करायचे ते सुद्धा सांगणार आहे. ओके थँक्यू.